मुलांना वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इतिहास इयत्ता अकरावी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक बारावे भारत वायव्यकडील देश आणि चीन या प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत यामध्ये एकूण तीन उपघटक आहेत आज आपण पहिला उपघटक अभ्यासणार आहोत प्राचीन काळातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध पहिला उपघटक आहे प्राचीन काळातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध एकमेकांशी कसे कसे होते त्याचा आपण अभ्यास करणार आहोत भारताच्या प्राचीन इतिहासाचा आढावा घेत असताना आपण सुमारे चार हजार वर्ष इतक्या प्रदीर्घ कालखंडातील ऐतिहासिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रांमध्ये होत गेलेल्या स्थित्यंतराचा अभ्यास केला आपण आतापर्यंत जो जो चार हजार वर्षाचा जो इतिहास आहे भारताचा प्राचीन इतिहास मग तो ऐतिहासिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक या क्षेत्रातला काय काय बदल होत गेलेला आहे त्याचा आपण अभ्यास केलेला आहे या पाठात भारताबाहेरील प्रदेशांमध्ये दिसणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या खुणांचा परिचय आपण करून घेणार आहोत आता आपण भारताबाहेरच्या प्रदेशात भारतीय संस्कृती कुठे दिसते कुठे परिचय होतोय ते आपण आता विस्तृत स्वरूपात माहिती करून घेऊया परकीय प्रदेशात गेलेल्या भारतीयांनी त्यांची संस्कृती धर्म आणि राजकीय सत्ता स्थानिक लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला नाही ही बाब विशेष लक्षात घेण्याजोगी आहे भारताच्या बाबत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की भारतीय लोक परदेशात गेले परंतु त्यांनी आपली संस्कृती किंवा धर्म किंवा राजकीय सत्ता तिथल्या स्थानिक लोकांवर लादण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही ही, ही भारताची फार अभिमानास्पद गोष्ट आहे त्या प्रदेशांमधील स्थानिक लोकांशी त्यांची सांस्कृतिक देवाणघेवाण झाली आणि त्यातून त्या स्थानिक त्या संस्कृतीमध्ये मोलाची भर पडत गेली सांस्कृतिक देवाणघेवाण केली परंतु सक्ती जबरदस्ती केलेली नाही हिंदुकुश पर्वतापलीकडच्या प्रदेशात झालेला भारतीय संस्कृतीचा प्रसार हा प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या प्रसाराशी निगडित आहे आणि प्रामुख्याने बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे कथासरित सागर जातककथा दीपवंश महावंश या ग्रंथांमधून प्राचीन काळापासून भारतातून दूरवरच्या प्रदेशांशी चालणाऱ्या व्यापाराचे संदर्भ दिलेले आढळतात हे महत्त्वाचं प्रश्न आहे संकल्पना चित्र येता इथे की कोणकोणत्या ग्रंथामधून माहिती मिळते किंवा व्यापाराचे संदर्भ मिळतात की भारताचा व्यापार दूरवरच्या प्रदेशांशी किंवा परदेशाशी होत होता तर कथा सरित सागर जातक कथा दीपवंश आणि महावंश चार नाव लक्षात ठेवा भा। भारतीय व्यापाऱ्यांच्या समुद्री प्रवासाच्या आणि धाडसाच्या अनेक गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत की भारतीय व्यापाऱ्यांनी समुद्राचा प्रवास केलाय आणि त्यांच्या धाडसी कथा सांगितलेल्या आहेत या साहित्यात संगम साहित्यात सोने घेऊन येणाऱ्या संगम साहित्यामध्ये सोने घेऊन येणाऱ्या आणि काळी मिरी घेऊन जाणाऱ्या यवन जहाजांचा उल्लेख अनेकदा केलेला आढळतो की संगम साहित्यामध्ये उल्लेख आहे जहाज सोनं घेऊन येणारी आणि काळी मिरी मे, घेऊन जाणारी असं व्यापाराचा उल्लेख आहे पण यवन जहाजांचा उल्लेख आहे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कोरीव लेखांमध्ये यवनांनी दिलेल्या दानांचे उल्लेख आहे यवनांनी दिलेलं जे दानधर्म आहे त्याचा उल्लेख आहे कोरीव लेखांमध्ये भारत आणि पश्चिम आशिया यांच्यामधील व्यापाराच्या संदर्भात जुन्या बायबलमध्ये उल्लेख आलेले ओफिर म्हणजे सोपारा बंदर असावे असे तज्ज्ञांचे मत आहे की जुन्या बायबल हा धार्मिक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ओफिर हे व्यापाराच्या संदर्भातलं सोपारा बंदराचा उल्लेख असावा आणि हा व्यापार भारत आणि पश्चिम आशियामध्ये होत होता असं मानलं जात आहे बॅबिलोनमधील इमारतींसाठी सागवान आणि देवदार लाकूड वापरले जात असे या इमारती लाकडांखेरीत चंदन हस्तिदंत कासबाच्या पाठी माकडे मोर मोती मौल्यवान खडे तसेच काळी मिरी दालचिनी आणि सुगंधी पदार्थ या गोष्टी ही भारतातून निर्यात होत असत मग भारतातून कोणकोणत्या वस्तू निर्यात होत त्या ते लक्षात घ्या समुद्री प्रवासात एका अनामिक खलाशाने केलेल्या दैनंदिन नोंदीचा वृत्तांत एक खलाशी आहे त्याचं नाव माहिती नाही परंतु त्याने दैनंदिन नोंदी केलेल्या आहेत त्याचा वृत्तांत लिहिलेला आहे पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी हे लक्षात ठेवा हा पण वस्तुनिष्ठ प्रश्न नेहमी येतो लॅटिन नाव पेरिप्लस मॅरिस एरिथ्रे या नावाने तो प्रसिद्ध आहे अहवाल आणि यामध्ये काय उल्लेख आहे का तर प्राचीन भारतातील भरूच सोपारा कल्याण यासारखी बंदरे उज्जैन सारखी महत्वाची व्यापारी केंद्रे यांची माहिती मिळते बंदरांची आणि व्यापारी केंद्रांची माहिती मिळते याखेरीस ट्रॅबो या ग्रीक इतिहासाने लिहिलेला जिओग्राफिया लक्षात ठेवास ट्रॅबोन ग्रीक इतिहासकारने जिओग्राफिया थोरल्या प्लिनीने लिहिलेला नॅचरॅलिस हिस्टोरिया थोरला प्लिनी नॅचरॅलिस हिस्टोरिया क्लाडियस टॉलेमी या ग्रीक गणित भूगोलतज्ज्ञाने लिहिलेला जिओग्राफिया टॉलेमीचा जिओग्राफिया एरियन ग्रीक इतिहासकाराने लिहिलेला एंडिका यासारखे ग्रंथ भारत रोम यांच्यातील व्यापाराची माहिती देणाऱ्या साधनांमध्ये महत्वाचे आहेत इथे संकल्पनाचित्र लक्षात ठेवा ग्रंथ कोण ग्रंथकार आणि ग्रंथाचं नाव जिओग्राफिया स्ट्रॉबोनी लिहिलेला जिओग्राफिया प्लिनीने लिहिलेला नॅचरली टॉलेमीने लिहिलेला जिओग्राफिया एरिनने लिहिलेला इंडिका हे लक्षात ठेवा वस्तुनिष्ठ प्रश्न अधिक माहिती घेऊया एरियन हा इसवी सणाच्या दुसऱ्या शतकातील इतिहासकार होता तो स्वतः भारतात आला नव्हता त्याच्या ग्रंथातील बराचसा भाग मॅगेस्थेनिसच्या इंडिका या ग्रंथावर आधारलेला आहे एरियनचा ग्रंथ आहे तो स्वतः भारतात आला नाही परंतु मॅगेस्थेनिसने जो इंडिका ग्रंथ लिहिला त्याच्या आधारावर त्याने लिहिलाय पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी मध्ये हिप्पॅलस या ग्रीक खलाशाने तांबडा समुद्र ते हिंदी महासागरापर्यंतच्या थेट मार्गावरील सर्व बंदराचे अचूक भौगोलिक रेखाटन केल्याचा उल्लेख आहे हे पण लक्षात ठेवा वस्तुनिष्ठ प्रश्न पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी मध्ये आणि हिप्पॅलस या ग्रीक खलाशाने माहिती लिहिलेली आहे तांबडा समुद्र ते हिंदी महासागरापर्यंत सर्व जी बंदरे आहेत त्याचं भौगोलिक रेखाटन केलेलं आहे, के आहे। इसवी सणाच्या पहिल्या शतकात रोमचा पहिला सम्राट ऑगस्टस याच्या काळात भारताचा रोम बरोबर असणारा व्यापार वाढीस लागला या व्यापारात मध्य आशियातून जाणारा रेशीम मार्ग आणि दक्षिण व पश्चिम भारताच्या किनाऱ्यावरील बंदरे यांना महत्व प्राप्त झाले रेशीम मार्ग लक्षात ठेवा की मध्य आशियातून जाणारा हा रेशीम मार्ग ग्रीक इतिहासकारांनी केलेल्या नोंदीमध्ये रोमन सम्राट ऑगस्टसच्या दरबारात भारतीय व्यापारी शिष्टमंडळ त्याच्या भेटीसाठी गेल्याचे उल्लेख देखील आहेत ग्रीक इतिहासकारांच्या नोंदीमध्ये ते दिसतंय की रोमन सम्राटापर्यंत भारतीय व्यापारी शिष्टमंडळ भेटीसाठी गेलेलं आहे तसेच तमिळनाडू येथे मिळालेल्या नाणेनिधीमध्ये सोन्याची रोमन नाणी मिळाली आहेत वस्तुनिष्ठ प्रश्न लक्षात ठेवा महत्वाचा तामिळनाडू येथे निधी सोन्याची नाणी रोमन नाणी मिळाली यातील अनेक नाण्यांवर सोन्याचा कस ठरवण्यासाठी दिले केलेले छेद आढळतात म्हणजे सोन्याची किती किती कॅरेटचं सोनं आहे त्याचा कस त्याचं मूल्य त्याची शुद्धता ठरवण्यासाठी केलेले छिद्र किंवा छेद आहेत त्या अर्थी त्या नाण्यांना चलन म्हणून महत्त्व नव्हते केवळ त्यातून मिळणाऱ्या सोन्याच्या अंगिक मूल्याला महत्त्व होते स्पष्ट होते म्हणजे चलन म्हणून महत्व नव्हतं पण त्याला अंतर्गत मूल्य किती आहे त्या सोन्याला त्याला महत्व होतं रोमन सम्राट निरो याने त्याच्या वापरात असलेल्या पाचूच्या भारतीय प्याल्यासाठी एक दशलक्ष सुवर्ण नाणी इतकी किंमत मोजली होती भारतीय पाणी पिण्याचं भांड आहे प्याला आणि त्याच्या वापरात होतं ते पाचूचं म्हणजे हिरेमानिक रत्न लावलेलं एक दशलक्ष सुवर्ण नाण्यात त्याने ते खरेदी केलं होतं असे उल्लेख मिळालेले आहेत रोममधून फार मोठ्या प्रमाणावर सुवर्ण नाण्याच्या स्वरूपात रोमचा खजिना भारतामध्ये रीता होत आहे असे वाटून थोरला प्लिनी या रोमन विचारवंताने चिंता व्यक्त केली होती की सुवर्ण नाणी भारतामध्ये जात आहेत आणि भा भारतामध्ये आपला खजिना जात आहे असं वाटून प्लिनी या रोमन विचारवंताने खूप चिंता व्यक्त केली भारताला त्याने जगातील सर्व सुवर्ण आपल्याकडे ओढून घेणारे कुंड असे म्हटले होते हे फार महत्वाची गोष्ट आहे जगातील सर्व सुवर्ण आपल्याकडे ओढून घेणारे कुंड इतका मोठा व्यापार होता भारताचा स्ट्रॅबोने केलेल्या वर्णनाच्या आधारे भारतातून आलेल्या सर्प शिकारी कुत्री वाघ हत्ती यासारखे प्राणी पोपट मोर यासारखे पक्षी गेंड्यांचे कातडे आणि शिंग उंची वस्त्रे मोती आणि हस्तिदंत मसाल्याचे पदार्थ अशा अनेक अमूल्य गोष्टींना श्रीमंत रोमन लोकांमध्ये फार मोठी मागणी होती म्हणजे एवढ्या व्यापारी व्यापार मोठा होता की रोमनमध्ये या सर्व वस्तूंना खूप मागणी होती म्हणून तिथलं सोनं भारतात येत होतं असं म्हणतात सुवर्ण नाण्यांखेरीज रोममधून भारतात शिसे जस्त पोवळी मद्य ऑलिव्ह तेल या गोष्टी आयात होत असत आयात पण केली जाई आयात वस्तू मात्र कमी आहेत गुजरातमध्ये बेट द्वारिका येथील समुद्रात इसवी सन दोन हजार ते दोन हजार एकमध्ये मध्ये केलेल्या पुरातत्वीय पाहणीत विविध आकारांचे मध्यकुंभ त्याला ॲम्फोरे म्हणतात मध्यकुंभ जहाजांचे नांगर खापरे शिशाचा गोळा इत्यादी वस्तू मिळाल्या उत्खननामध्ये गुजरातमध्ये या वस्तू मिळालेल्या आहेत अँराचा वापर आता जो मध्यकुंभ आहे त्याचा वापर रोमहून आयात होणारे ऑलिव्ह तेल आणि मद्य आणण्यासाठी होत असे त्याच्यात ऑलिव्ह तेल आणि मद्य वाहतूक होत असे भारत रोम व्यापाराचे पुरावे भारतातील अनेक स्थळांच्या उत्खननातून प्राप्त झाले आहेत त्यावरून महाराष्ट्रातील पैठण तेर कोल्हापूर जालना जिल्ह्यातील भोकरदन किंवा भोगवर्धन इत्यादी शहरे महत्वाची व्यापारी केंद्रे होती असे दिसते कोल्हापूरचा उल्लेख टॉलेमीने हिप्पोकुरा असा केला आहे कोल्हापूर म्हणजेच हिप्पोकुरा असं टॉलेमीने उल्लेख केला आहे सहज जाता जाता माहिती घेऊया किनारा जवळ आला की कावळे त्या दिशेने उडू लागतात आणि त्यामुळे खलाशांना किनाऱ्याकडे जाण्याची दिशा कळते असे म्हणतात म्हणजे पक्षी जमिनीकडे जाऊ लागतात त्यावरून कळतं की आता जमीन आली किनारा जवळ आलाय सागराचा जहाजावरील अशा कावळ्यांना दिशा काक असे म्हणत त्या कावळ्यांना दिशा काक म्हणतात हडप्पा संस्कृतीच्या एका मातीच्या वटिकेवर जहाजाचे चित्र आहे आणि त्यासोबत दिशा काकही दाखवलेले आहेत म्हणजे कावळ्यांचे चित्र दिशा काक दाखवले आहेत प्राचीन काळी भारतीय जहाजांवरील खलाशी कावळ्यांचा उपयोग दिशेचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी करत असत म्हणजे दिशा कळण्यासाठी कावळ्यांचा उपयोग याची साक्ष बावेरू जातक या जातक कथेत मिळते बावेरु जातक या कथेत काक दिशादर्शकाची माहिती मिळते म्हणजे कावळ्याची तसेच भारतीय व्यापारी समुद्री मार्गाने दूरवरच्या देशापर्यंत जात असत हेही कथेतून बॅबिलोन असे मानले जाते बाबेरू म्हणजे बॅबिलोन हे इसवी सणापूर्वी अठराशे ते सहाशे या कालखंडात मेसोपोटेमियामध्ये अस्तित्वात असलेले राज्य होते बॅबिलोन राज्य हम्मुराबी हा बॅबिलोनचा प्रसिद्ध राजा हे पण लक्षात ठेवा महत्वाचा वस्तुनिष्ठ प्रश्न हम्म हा बॅबिलोनचा प्रसिद्ध राजा इसवी सणापूर्वी सायरस याने बॅबिलोन जिंकून घेतले या कथेच्या आधारे भारतीय व्यापारी परदेशात कावळे मोर यासारखे पक्षी घेऊन जात असत याला पुष्टी मिळते म्हणजे पुरावा मिळतो भारत आणि रोमच्या व्यापाराचा धन्यवाद व्हिडिओ आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा तसेच आवडलेल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा